विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे आर आर पाटील छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या समृद्धीविषयी आणि महाराष्ट्राच्या महानतेविषयी जेव्हा प्रश्न केला किंवा तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा असला पाहिजे असं विचारलं तेव्हा त्यांनी दिलेली उत्तरं त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी आणि त्यांच्या पक्षाच्या बांधिलकीला साजेशी अशी होती अजूनही उद्योगाच्या गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तर आम्ही फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट म्हणतो या कामामध्ये राज्य सरकार देशामध्ये क्रमांक एकवर आहे आणि विजेची जरी टंचाई आज आम्हाला भासत असली तर उद्योगांना नियमित वीज पुरवठा करण्याच्यासाठी काही उपाययोजना आम्ही सुरुवातीपासून केलेल्या आहेत त्यामुळे उद्योग वाढीवर किंवा गुंतवणुकीवर या विजेचा फार परिणाम झाला आहे असं काही अनुमान काढता येणार नाही इतर राज्य निश्चितपणाने पुढे आहेत आता आम्हाला स्पर्धा करायला लागते कालपर्यंत महाराष्ट्र एक फेवर डेस्टिनेशन की कुणी यावं आणि महाराष्ट्रात पैसे गुंतवावेत असं चित्र होतं आता स्पर्धा सुरू झाली आणि स्पर्धा सुरू झाल्यामुळं त्यांना मग मेगा प्रोजेक्ट पॉलिसी असेल जी आम्ही घेतलेली आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आता ऑटोमोबाईलचं एक मोठं शेंटर चाकण या परिसरामध्ये पुण्यामध्ये निर्माण होत आहे अमेरिकेमध्ये जसं डेट्रॉईट आहे तसं भारताचं डेट्रॉईट म्हणून आता चाकणकडं आम्ही सगळे पाहतोय इतकी इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्या आणि येत्या काही दिवसामध्ये साधारणपणे वीस लाख कार त्या परिसरामधनं वेगवेगळ्या कंपन्यांच्या या निर्माण होतील आणि जवळपास दहा लाख लोकांना रोजगार त्या थे ठिकाणी उपलब्ध होईल महाराष्ट्रामध्ये चांगलं मनुष्यबळ निर्माण झालं पाहिजे कुशल कुशल शिकलेलं आणि जगाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याची क्षमता असलेलं आज आमच्या कॉलेजेसमधून हायस्कूल्समधून प्राथमिक शाळांमधून असं मनुष्यबळ घडायला या याबाबतीत मी निश्चितपणाने समाधानी आहे पैसे कुठूनही आणू पण चव्वेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करून सत्तावीस हजार हेक्टरचं क्षेत्र येत्या काही वर्षामध्ये आम्ही निश्चितपणाने ओलिताखाली आणूनच दाखवू ग्रामीण भागाला स्थैर्य मिळेल पण आता केवळ शेतीवर दहा कोटी लोकसंख्येची उपजीविका होणं अवघड आहे प्रगतीच्या दृष्टीने अवघड आहे म्हणून यापुढच्या काळामध्ये राज्यामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजेत त्यासाठी विजेच्या बाबतीची स्वयंपूर्णता चांगले रस्ते चांगलं पाणी चांगलं मनुष्यबळ हे जर आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं तर माझी खात्री आहे की इंग्रजांच्या काळापासून उद्योगधंद्यांच्या बाबतीत एक नंबरवर असलेला महाराष्ट्र आम्ही सदैव एक नंबरवर ठेवू हो। समृद्ध महाराष्ट्राचं तुमचं काय स्वप्न आहे म्हणजे टुरिझम पासून तुम्ही मागे एकदा टुरिझम बद्दल बोलला होता शेती आहे उद्योग आज आता आमच्या आम्ही जी अकादमी जी उभी केलेली आहे या अकादमी मध्ये याच सगळ्या क्षेत्रांचं काम चालू आहे की उद्या कसं होतं की उद्या टुरिझम असेल किंवा शेती असेल किंवा पाणी असेल मग पाणी हे इरिगेशनचं असेल पिण्याचं पाणीचं असेल इंडस्ट्रीला लागणार असेल इतर ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचं काम त्या अकादमीमध्ये चालू आहे ज्यावेळेला निवडणुका येतील त्यावेळेला आम्ही आमचं काम लोकांसमोर जनतेसमोर ठेवू आम्ही काय काय केलं आणि काय काय करू इच्छितो आपण सुरू करूया समस्या पहिली गोष्ट होते मुलांच्या शिक्षणापासून अगदी के जीपासून पासून मग कॉलेज कॉलेजपासून असं सगळं पुढे जातं पहिली तिकडेच तारंबळ उठते की मुलाला आपल्या मुलाला म्हणजे मुला मुलीला कोणालाही शाळेमध्ये ॲडमिशन देणे चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन देणे त्याच्यानंतर परीक्षा शालांत परीक्षा पास झाल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन देणे मिळून देणे ते झाल्यानंतर सगळं शिक्षण झाल्यानंतर चांगल्या चांगली कंपनी असेल तिकडे त्याला नोकरी मिळून देणे हे शहरी प्रश्न झाले शेतीच्या विषयात जर म्हणाल जर का ग्रामीण भागामध्ये गेलो तर कोणीतरी मला त्या दिवशी विचारलं की तुम्ही एवढे शेतकरी 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 म्हणताय तुमच्याकडे काय योजना आहे शेतकऱ्यांसाठी म्हटलं खरंच मोठा प्रश्न आहे आणि म्हटलं मला तर शेतीतलं काही कळत नाही माझ्यावरती विरोधक तसाच आरोप करतात आणि तो खरा आहे कारण मी शहरी बाबू आहे पण ज्या वेळेला आपण या प्रश्नाकडे बघतो तेव्हा एक लक्षात येतं की आज संपूर्ण परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर जर का विजेचं भारनियमन आहे हे भारनियमन एवढं भयंकर आहे की दिवसाला वीजच नसते काय काय ठिकाणी तुम्ही मगाशी बोललो चार चार दिवस वीज नाहीये मुलांना घरच्या घरी अभ्यास करायला सुद्धा वीज नाहीये आणि आपण त्या परंपरेमधले आहोत शिवम करू ती कल्याणम दिवे लागणीची वेळ ह्या दिवे लागणीच्या वेळेला सुद्धा अनेक ठिकाणी घरामध्ये दिवा नसतो कुठून तुम्ही तुम्ही सुरुवात करणार करणार कसं मग त्याच्यासाठी हे प्रयत्न एक... तुमच्याकडे अशी माणसं आहेत का की जी सगळं बदलू शकतील तुमच्या इच्छा नेत्याला शेवटी इच्छा त्याची व्हिजन त्याची एक आराखडा द्यावा लागतो व्हिजनरी असायला लागतात आणि कष्टकरी असायला लागतात अशी माणसं तुमच्याकडे आहेत का निश्चित आहेत आणि त्याच्यामध्ये आवश्यकता नाही की तुम्हाला मला exactly, exactly. ते ज्ञान असायला पाहिजे एक्झॅक्टली पण तुम्ही तिकडे शेवटी श... श... तिथपर्यंत पोहोचल पाहिजेत ना जर का प्रश्न सोडवायचे असतील तर प्रश्न सोडवण्याची आधी धमक पाहिजे आणि तुम्हाला परिश्रम करण्याची एक जिद्द पाहिजे या साऱ्या पार्श्वभूमीवर थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी तुम्हाला मला अंतर्मुख करायला लावणार असं भाष्य केलं त्यांनी राजकारण्याविषयी बोलताना जे उद्गार काढले ते ऐकताना मन विषण्ण तर झालंच पण ज्याचं मन थोडं जरी जाग आहे त्याचं रक्त उकळल्याशिवाय राहिलं नसतं माणसाला जगायला किती पैसे लागतात काय लागत नाही हेच तर कळत नाही या राजकारण्यांना हे जर कळलं असतं तर महाराष्ट्र या देशाचा हेडमास्तर झाला असता क्या बात आहे हेडमास्तर झालं असता पण हे राजकारण्यांना कळत नाही हे ते पैसा सत्ता याच्यावर गुरफटून गेलेत अरे हा देश नेहमी त्याग शिकवत आलेला आहे दाण्याने भरलेले कणस सा पाण्यासाठी एका दाण्याला त्याग करावा लागतो तेव्हा कणीस दिसत एक एक माती खाली जात जात जावं लागतं पण हे यांना कळतच नाही यांना वाटत तो दाणा जमिनीत गेला की नष्ट होतो मग मी गाडीत माडीत राहतो गाडीत फिरतो कशाला गाडून घ्यायचं अरे तू माडीत राहण्याचं गाडीत राहा फक्त स्वतःसाठी जगणारी माणसंही कायमचीच मरतात इतरांसाठी मरणारी माणसं जगत असतात हे यांना कळलं नाही या राजकारण्यांना चार वर्ष आळंदीमध्ये ज्यांनी कोर्स केलेला आहे अशाच लोकांना तिकीट द्यावं पक्ष आणि पार्टीच्या लोकांनी कमीत कमी भ्रष्टाचार करणार नाही आज जो तो पक्ष आणि पार्टी मताचा हिशोब करतोय hmm. समाज आणि राष्ट्राचा करत नाही समाज आणि राष्ट्र खड्ड्यात गेलं तरी चालेल मतं कशी मिळवता येतील सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याच्या बहुतेही फिरायला लागलेल्या आहेत की सत्तेतून पैसा मिळवायचा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची जसा हिंदू माणूस मेला की चार लोक त्याला तिरड्यावर घेऊन जातात मुसलमान भाई कोणी मेला की त्याला पेटीत भंग करून घेऊन जातात ख्रिश्चन मेला की त्याला तिरड्यावर घेऊ त्या, त्या बॉक्समध्ये नेतात तसं बऱ्याचशा राजकारण्यांना आज असं वाटतंय की स्मशानात जाताना सुद्धा खुर्चीतच बसून गेलं पाहिजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती असली तरी कुरबुरी कायम चालू असतात त्याच्याबद्दल आपल्याला माध्यमांमधून कळतं नितीन गडकरींना ही युती तुटायला आली होती का असं विचारलं तेव्हा त्यांनी धक्कादायक माहिती दिली त्यांनी काढलेले उद्गारही धक्कादायक होते एवढंच नव्हे तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते जे बोलले म्हणजे त्यातलं एक शब्द जर सांगायचा झाला तर उद्धव ठाकरे हे काही राजकारणी नाहीत असंही ते बोलले पण नितीन गडकरींच्या शब्दात जर ऐकायचं झालं त्यांचं व्यक्तिमत्व पूर्ण राजकारणाचं नाही आहे त्यांचं थोडं कलाकाराचं मन आहे त्यामुळे स्वाभाविकपणे राजकारणातच तयार झालेला माणूस तुम्ही फार जपून बोलता <laughs> कलाकाराचं मन आहे म्हणता ते असंही म्हणत नाही म्हणजे कुठच्याच बाबतीत आम्ही तुम्ही ठोस काही बोलत नाही <laughs> आता असं आहे तुम्हाला आमची युती टिकवायची आहे ना बघा मी तुम्हाला खरं सांगतो मी जे बोलतो तसं वागतो मी माझ्या मनामध्ये जेवढी श्रद्धा अटलबिहारी वाजपेयींबद्दल आहे तेवढी श्रद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दलची आहे भाजप शिवसेना युती एक नैसर्गिक युती आहे आणि बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजी आणि आम्ही आता प्रमोदजी पण नाही आहेत ज्या प्रकारे ही युती बाळासाहेबांनी आणि प्रमोदजींनी टिकवली तीच पुढे नेण्याची जबाबदारी उद्धवजींवर माझ्यावर गोपीनाथांवर आहे मध्यंतरीच्या काळात एक अशी जोरदार हवा होती जेव्हा शिवसेनेबरोबर थोडं प्रश्न निर्माण झाले होते कि और जनता की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष हातात हात घालून जातील की काय अशी एक हवा होती एक राज ठाकरे शिवसेनेत होते तेव्हापासून एका अर्थाने जुने सहकारी पुन्हा एकदा ते तुमचे होते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्याबरोबर जाते की काय आणि तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर अशी एक हवा होती आज त्या संदर्भातली तुमची भूमिका काय बघा राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा त्यांचा माझा अतिशय जवळ संबंध होता एक उमद व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे एक मित्र म्हणून आदर आहे परंतु मनसेशी युती करण्याचा प्रस्ताव असा कधी नव्हता हो पण ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळी कारण मी तुम्हाला की राजकारणात मी खोटं कधी काही बोलत नाही आणि सांगत पण नाही पण ज्यावेळी शिवसेनेशी आणि आमची युती जेव्हा संकटात आली होती त्यावेळी आम्ही हा विचार केला होता की आम्ही राज ठाकरेवर युती करावी असा विचार केला होता पण दुर्दैवाने आमच्यातलं भांडण त्यावेळी दुर्दैवाने आमचं भांडण मिटलं त्यामुळे आम्हाला दुर्दैवाने सुदैवाने काय असेल ते म्हणा पण मी मी तुम्हाला एक सांगतो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा राजकारणामध्ये आम्ही एकमेकाचे शत्रू नाही आहोत